हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, यापूर्वी माझे तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल, त्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12 विषयी पाली या पुस्तकातील काही गद्यपद्य घेतलेले आहेत. यापूर्वीचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण एक कविता घेतलेली आहे, त्या कवितेचं नाव आहे सुनीत थेरो. सुनीत थेरो हे आपलं पाचवं लेक्चर आहे या कवितेवर. यापूर्वी आपण 5 लेक्चर घेतलेले आहेत, हे 5वं आहे. आता आपण स्वाध्याय घेतला होता, यापूर्वीचा जर व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये आपण स्वाध्याय घेतलेला होता, आणि त्या पुस्तकातील शेवटचा स्वाध्याय आहे तो म्हणजे प्रश्न. प्रश्नक्रमांक 3रा असतो. प्रश्नक्रमांक 1 त्यातलं क बीट ते 4 गुणांसाठी असते, ते स्वाध्याय. उदाहरणार्थ प्रश्न असतो त्यामध्ये सुनीत थेरोचे जीवनचरित्र थोडक्यात लिहा, किंवा सुनीत थेरोचे जीवनचरित्र सांगा, सुनीत थेरोचे जीवनचरित्र लिहा, असा कुठलाही प्रश्न येऊ शकते. त्या प्रश्नाचं उत्तर पा, उत्तर लिहून देतो, ते उत्तर घ्या, लिहा. रेडी केल्या प्रस्तावना, त्याच्यात उत्तर लिहिताना खाली लिहा प्रस्तावना. त्या प्रस्तावनामध्ये लिहा, हेडिंग लिहा प्रस्तावना. त्या प्रस्तावनामध्ये लिहा ही कविता, ही कविता पाली साहित्यातील थेरगाथा ग्रंथाचं नाव द्या. थेरगाथा कोणतं? थेरगाथा, त्याला युनिट कॉमा करा. थेरगाथा सुनीत थेरो, थेरो म्हणजे भिक्खू, थेर थेर म्हणजे भिक्खू. थेरगाथा या काव्यमय ग्रंथातून घेतली आहे. यामध्ये 264 भिक्षूंचे, किती? 264. यामध्ये 264 भिक्षूंचे जीवनचरित्र गाथेच्या रूपात रेखाटले आहे किंवा सांगितले आहे. त्यापैकी सुनीत थेर हा एक भिक्खू आहे. सुनीत राजगृहातील गरीब कुटुंबात जन्माला आला होता. झाडूवाल्याचे कौसातल्या सफाईचे काम करून जीवन जगत होता, त्यामुळे त्यांचा नेहमी लोक अपमान तिरस्कार करीत होते. परंतु तो भिक्षू झाल्यावर ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या मार्गाला लागला. या कवितेमध्ये त्याने आपले पूर्वीचे जीवन कसे होते व भिक्षू झाल्यावर किंवा भिक्खू झाल्यावर आपले जीवन कसे झाले याचे वर्णन केले आहे. आता खाल्ल्या पॅरेग्राफ घ्या. तो आपल्या गाथेमध्ये म्हणतो की मी निज कुळात जन्माला आलो होतो, दरिद्री कॉमा अल्पभोजन घेणारा होतो, माझे काम हीन प्रतीचे होते, मी एक सफाई करणारा भंगी होतो. हे काम करीत असताना अनेक लोकांनी माझी निंदा केली, तिरस्कार सुद्धा केला, परंतु मी मात्र त्याच लोकांना वंदन केले, रामराम केला. पॅरेग्राफ घ्या. एकदा भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघासह ज्या रस्त्यावर मी
साफ सफाईचे काम करीत होतो, त्याच रस्त्याने आले. माझ्याजवळ आल्यावर मी माझ्या हातातील खराटा किंवा झाडू व टोपले बाजूला ठेवून त्यांच्या पायांना वंदन करून भिक्षू होण्याची याचना करून उभा राहिलो. तेव्हा त्यांनी मला कोणताही विचार न करता भिक्खू इकडे ये असे म्हणून तेथेच भिक्षू बनविले. पॅरेग्राफ घ्या. त्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे मी एकटाच वनात राहू लागलो, ध्यान साधना करू लागलो, धर्मानुसार आचरण करू लागलो. त्यामुळे वनात राहत असतानाच एका रात्रीच्या पहिल्या प्रहरी मला प्रहरी किंवा पायरी प्रथम मला पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त झाले. पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त झाले. त्याच रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी किंवा पायरी दिव्यदृष्टी उत्पन्न झाली. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी मी माझा अज्ञान अंधकार राग लोभ वासना तृष्णा नष्ट झालेल्या पाहिल्या. ती रात्र संपत असताना सूर्योदय होत असताना देवांचा स्वामी इंद्र व ब्रह्मा माझ्या जवळ आले. त्यांनी मला पाहून म्हटले, हे श्रेष्ठ पुरुषा कॉमा उत्तम पुरुषा, तू मानवी जीवनातील दुःख वासना तृष्णा नष्ट केल्या आहेस, त्यामुळे तू दान देण्यास योग्य आहेस. त्या तेव्हा भगवान बुद्धाने मला देवता सोबत पाहून मनामध्ये स्मित करुण असे म्हटले, तपश्चर्या केल्याने ब्रह्मचर्याचे पालन केल्याने संयमाने मन ताब्यात ठेवल्याने या गुणामुळे व्यक्ती श्रेष्ठ होतो किंवा ब्राह्मण होतो. हा तर श्रेष्ठ पुरुष आहे, श्रेष्ठ ब्राह्मण आहे किंवा उत्तम पुरुष आहे. पॅरेग्राफ घ्या. अशाप्रमाणे सुनीत थेरोचे जीवनचरित्र सांगता येईल. चार मार्कासाठी प्रश्न असतो. या चार मार्कासाठी या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक पहिला असतो गद्यासाठी. त्यामध्ये क बीटा 1 2 3 4 असे चार बीटा आहे अबकड. तर त्यामधलं तिसरं बीटा आहे क, हा चार गुणासाठी प्रश्न विचारतात. कोणते दोन प्रश्न विचारतात, दोन गद्याचे प्रश्न विचारतात, त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे चार गुणासाठी. अशाप्रमाणे उत्तर लिहायचं आहे. आतापर्यंत आपण 3 कविता आणि 3 धडे घेतलेले आहेत. 6 धडे आणि 6 कविता तुम्हाला अभ्यासाला आहेत. पुन्हा एक वेळ सांगतो, यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं, पुस्तक जर पाहिलं आणि त्या पुस्तकामध्ये प्रथम तुम्हाला अनुक्रमणिका दिलेली आहे. एकूण गद्य 8 आहेत आणि एकूण
पद्यसुद्धा आठ आहेत, कवितासुद्धा आठ आहेत, आणि त्या त्या गद्यापैकी तिसरा गद्य तुम्हाला अभ्यासाला नाही, तिसरा पाठ अभ्यासाला नाही, विनिश्चय महामत्तवत्थो, आणि सहावा पाठ सहावं गद्य पेदस्सी असोकस्स धम्मलेखा हा सुद्धा तुम्हाला अभ्यासाला नाही, म्हणजे दोन गद्य अभ्यासाला नाहीत. कविता पहा, पहिली कविता शिगालसुत्त, त्यानंतर सहावी कविता ईणसुत्त, ही कविता म्हणजे ह्या दोन कविता अभ्यासाला नाहीत. राहिलेल्या कविता आणि राहिलेले धडे म्हणजे सहा धडे आणि सहा कविता अभ्यासाला आहेत. आतापर्यंत तीन धडे आणि तीन कविता घेतलेले आहेत. चार तारखेपासून आपले ऑफलाईन वर्ग सुरू होत आहेत. त्या ऑफलाईनमध्ये यापुढील जे काही गद्यपद्य राहिलेले आहेत किंवा व्याकरण राहिलेले, निबंध राहिलेले आहेत, उतारे राहिलेले आहेत, जे काही राहिलेले आहेत ते आपण ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा घेऊ. ज्याला जे पिरियड करणं शक्य आहे, वर्गात येणं शक्य असेल त्यांनी वर्गामध्ये या, ऑफलाईनमध्ये या, किंवा शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही घडूनसुद्धा ऑनलाईन बघू शकता, पाहू शकता, अभ्यास करा. जर काही अडचण येत असेल तुम्हाला मला नक्की विचारा. धन्यवाद.